कंपाऊंड हे कमी बजेटचं कंपाऊंड आहे आपल्या. हे कंपाऊंड फक्त डुकरांसाठी बनवलेलं आहे. यांनी तीन तरहाचं कंपाऊंड बनवलं. फक्त स्पेशली रानडुकरांसाठी जर बनवायचं काम पडलं तर आपण दोन्ही तारांचं कंपाऊंड बनवू शकतो. म्हणजे वरच्या ताराचं काही काम नाही. पण तरी तुम्हाला तिन्ही ताराचं कन्सेप्ट सांगतो. ह्या तीन तारापैकी हा अंडातला तार अर्थिंग आहे. म्हणजे याला काही टच नाही. असं कंटिन्यू हा तार सरळ गेला आहे. फक्त फरक ह्या तारात आणि ह्या तारात, म्हणजे हे दोन फेजचे तार, ह्या दोन तारामध्ये आपण इन्सुलेटर म्हणून एकदा एक नळी लावली आहे. म्हणजे जेणेकरून हा तार झाडाला टच नाही झाला पाहिजे किंवा कुठल्या गवताला टच झाला नाही पाहिजे. यासाठी हे दोन तार लावले. हे दोन तार फेजचे आणि हे तार अर्थिंगचा. एक जमिनीमध्ये अर्थिंग दिला जातो. अर्थिंगचं मी तुम्हाला सांगतोच लगेच. तो अर्थिंगचा तार याला टच होईल आणि दोन मशीनचे तार याला टच होईल. म्हणजे हा जॉईंट होऊन जाईल असावाला. माहिती हा वाला अर्थिंगचा तार आहे. जवळपास 2 ते 2.5 फूट खड्डा केला त्याच्यामध्ये. एक जन्मरची प्लेट टाकलेली आहे आणि हा एक अर्थिंगचा तार लावला आहे. तांब्याचा किंवा ॲल्युमिनियमचा चालते. जो आपण अर्थिंग घरीच्या इलेक्ट्रिकमध्ये देतो तो अर्थिंग जरी केला तरी चालेल. पण सेपरेट करायचा. 2.5 फूट खड्डा आहे, त्याच्यामध्ये एक प्लेट आहे, त्याच्यामध्ये कोळसा मीठ टाकून हा अर्थिंग बनवलेला आहे आणि हा अर्थिंगचा तार तिकडे सरळ कुंपणाला गेलेला आहे. अर्थिंगचा तार कुंपणाला गेलेला आहे. आता आपण पाहू कुंपण. त्यांनी तारा लावलेले आहे कुंपणाला. 1, 2, 3, 4, 5 हा वाला तार अर्थिंगला गेलेला आहे. हा फेज, हा फेज, हा फेज आणि हा अर्थिंग. हा अर्थिंग याला असा टच झालेला आहे. आता तार बांधताना आपल्याला इथं इन्सुलेटर लावावं लागते की हा जे आपण पोल किंवा बांबू लावतो त्याला फेजचा तार टच नाही झाला पाहिजे यासाठी. पण त्यांनी हे इन्सुलेटर लावले पण हे खूप महागडे पडतात. जवळपास 4, 4.5, 5 रुपयाला एक पडतात. याच्या ठिकाणी आपण 2-3 पर्याय म्हणून ड्रीपच्या ज्या नळ्या असते थिबक सिस्टमच्या, एक तर ते लावू शकतो आपण याला असं गोल बांधून त्याच्यावर हा तार बांधायचा. दुसरी गोष्ट नाही तर मोटर रिवाइंडिंगमध्ये एक इन्सुलेटर पेपर म्हणून यूज केला जाते. तो व्हाईटवाला पेपर आपण याला लावू शकतो. ह्या दोन पैकी नमस्कार. मी स्वप्निल आंबुलकर, पीसीएमचा मॅन्युफॅक्चरर. ही आहे ती मशीन, पॉवर करंट मशीन. इझी टू यूज अँड इझी टू कॅरी. पोर्टेबल आहे. याच्यासमध्ये इनबिल्ट बॅटरी दिलेली आहे. आपण एक सोबतच LED लाईट दिला आहे. ऑन ऑफचा स्विच. लो पॉवर हाय पॉवरची फॅसिलिटी आहे. छोट्याशा कंपाऊंडवर लावल्यानंतर लो पॉवर, मोठं कंपाऊंड असेल तुमचं 10 एकर किंवा 14 एकर तर हाय पॉवर अशा पद्धतीची कार्य करते. त्याच्यामध्ये एक मीटर दिला आहे. आपण त्या मीटरवर आपल्याला माहीत पडते की तारामधून जर करंट वगैरे ड्रॉप होत असेल ते आपल्याला माहीत पडते. तारा वगैरे जर शॉर्ट होत असेल तेही आपल्याला माहीत पडते. बॅटरी वगैरे जर उतरत असेल, उतरली नाही उतरली, ते आपल्याला माहीत पडते. एका मीटरमध्ये आपल्याला सर्व माहीत पडते. आणि हे आहे खोपे साहेब. त्यांनी ह्या मशीनचा उपयोग केलेला आहे. तरी आपण त्यांचा अनुभव पण या मशीनबद्दल विचारून घेऊ. नमस्कार खोपे साहेब. ही मशीन तुम्ही वापरलेली आहेत आणि जवळपास ही मशीन वापरायच्या पूर्वीचा जो पिकाचा अनुभव होता तुमचा आणि मशीन वापरल्यानंतरचा जो अनुभव होता तो थोडक्यात जरा सांगा बरं. तुम्ही मागच्या वर्षीला जे उत्पन्न घेतलं होतं त्यामध्ये भरपूर प्रमाणात घट आली होती. कारण का माझ्या शेतामध्ये रोही, डुकरं, चित्रंग आणि ही जंगली जनावरं त्याच्यापासून भरपूर नुकसान व्हायचं. आता ही तुमच्याजवळची जी मशीन घेतली त्यामुळे कसा मला फायदा असा झाला की मला रात्रीला शेतामध्ये झोपायला यावं लागत नाही. त्याच्यामुळे सुरक्षा झाली. रात्री बिरात्री यावं लागत नाही. शेतामध्ये जे पीक आहे ते पीक कुठल्याही प्रकारचं जनावरांनी अजूनपर्यंत खाल्ले नाही. आणि जवळपास तुम्हाला किती पीक झालं तुम्हाला शेतामध्ये, किती एकर झालं तुम्ही? जवळपास मला यावर्षी 65 ते 70 क्विंटल कापूस झाला आणि 30 ते 32 क्विंटल तूर झालेली आहे. मागच्या वर्षी याच पिकामध्ये मला कमी 20 क्विंटल 25 क्विंटल कापूस झाला आणि 10-12 पोटी तूर झाला. म्हणजे तुमचं आउटपुटचा केबल. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की मशीन लावायची कशी. पहिले दोन्ही स्विच ऑन करून द्यायचे हे मशीनचे. काटा रन होईल हा, ठीक आहे. ह्या ज्या क्लिप आहे ह्या क्लिप आपल्या ताराच्या कंपाऊंडला लावून द्यायच्या. आता ताराचा कंपाऊंड हे तीन ताराचा आहे. डुकरांसाठी दोन्ही ताराचा केलं तरी चालते पण खूप सरांनी तीन ताराचं केलं. हा झाला फेज, हा झाला अर्थिंग, हा झाला फेज. जर दोन ताराचं करायचं काम पडलं हे दोन तारा खालून 6-7 इंचावर हा तार, त्याच्यापासून 6 इंचावर हा तार. हा वाला राहील फेज, हा वाला अर्थिंग, किंवा मग हा वाला फेज राहू शकते किंवा मग हा अर्थिंग. ते तुमच्या कंपाऊंडचे सिच्युएशन पाहून
की तुम्हाला अर्थिंग कुठला करायचा आणि फेस कुठला करायचा आहे. ठीक आहे, तर जो अर्थिंग राहील, आपण एक जमीनचा अर्थिंग व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, तो जो अर्थिंग आहे त्या अर्थिंगचा तार आपण अर्थिंगच्या ताराला टच करू. म्हणजे आता ह्या ताराला तो तार अर्थिंगचा तार टच झालेला आहे, म्हणजे हा तार अर्थिंगचा आपण पकडू. ठीक आहे, ह्या ज्या क्लिप आहे, पहिले सर्वप्रथम ही पिन लावायची नाही, पहिले सर्वप्रथम हे लावायचं. आता हे रेड कलरचा चिमटा लावायचा फेजला, बरोबर, ब्लॅक कलरचा लावायचा अर्थिंगला. पहिले चिमटे लावून द्यायचे, त्याच्यानंतर ही पिन लावायची, बरोबर. चालू बटन मध्ये पिन प्लग इन करायची आणि मीटर कडे लक्ष ठेवायचं. पिन लावला म्हणजे काटा बरोबर आहे, म्हणजे आपलं कंपाऊंड बरोबर आहे, म्हणजे कुठं गवत वगैरे टच झालेलं नाहीये. जर असं जर असेल तर काटा समोर होईल, म्हणजे आपलं समजून जातं की करंट आपला कुठंतरी ड्रॉप होत आहे. तुम्ही